राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र केंद्र राज्य असा ब्लेम गेम करू नये अशी भूमिका मांडली आहे. मुंबईत गावदेवी इथं मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं कोरोना क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन आज अमृता फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. अमृता फडणवीस मैडम आपल्या बरोबर आहेत. मैडम काय सांगाल, कोविड सेंटरचं इथे उद्घाटन तुम्ही आता या ठिकाणी उपचार केंद्राचं केलं, परिस्थिती खूपच भयानक होत चालली दिवसेंदिवस, कसं बघता तुम्ही या सर्व परिस्थितीकडे, काय करायला अजून पाहिजे? जसं की तुम्ही आता सांगितलं की परिस्थिती नक्कीच भयानक होत चालली आहे. ऑक्सिजन सिलेंडर्स असो किंवा रेमडेसिवीर असो किंवा बेड्स असो हे लोकांना मिळत नाहीये. तर मला वाटतं या परिस्थितीत आपल्या आपल्या परीने आपण जेवढं करू शकतो करावं. जसं आता एका मॅडमनी सांगितलं, त्यांच्या मुलींनी जितकं पॉकेट मनी होतं तेवढा दिला पेशंटसाठी, फ्री इलाजासाठी. जसं इथे एक क्वारंटाईन सेंटर उघडलेलं आहे शारदा स्कूलमध्ये आणि 50 लोकांना इथे ऍडमिट करता येईल. आणि अशाच काही गोष्टी जे प्रत्येक आपल्या परीने करू शकतो प्रत्येक माणूस, त्यांनी आता करायला पाहिजे. निर्बंध माझ्या मते करायला नको होते, पण आता जी स्थिती आली आहे, लोक कोणत्याही म्हणजे ऑक्सिजन नाही आहे तर मरतायत, रेमडेसिवीर नाही मिळत आहे तर मरतायत, क्रिटिकल होत आहेत, तर आता त्यांनी जी स्टेप घेतली आहे ह्या पीकमध्ये, तर मला वाटतं आतासाठी ती ओके आहे. पण लवकरात लवकर हे आटोक्यात आणून जो गरीब माणूस आहे, ज्याचा जॉब गेलाय, ज्याची नोकरी गेली आहे, जो फक्त हँड टू माउथ आहे, त्याच्यासाठी काहीतरी करणं आता जरुरी आहे. हे आहे 15 दिवस गेल्यावर पण आणि आत्ता पण या दिवसांमध्ये. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अमरीश लाडसह अमित जोशी, Z24 मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर केंद्रानं आता देशातल्या उद्योगांचा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वळवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. पुढील आदेश येईपर्यंत उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई करण्यात आली. येत्या काळात होणारा ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्रीय उच्चस्तरीय समितीनं हा निर्णय घेतलाय. देशातील ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत सुप्रीम कोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून केंद्राला नोटीस पाठवली आहे. 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ उद्या यावर सुनावणी करेल. महाधिवक्ता तुषार मेहता यांनी देशात ऑक्सिजनची प्रचंड मागणी असल्याचं कोर्टाला सांगितलं. ऑक्सिजन पुरवठा, अत्यावश्यक औषधं, लसीकरण याबाबत राष्ट्रीय नियोजन काय आहे याचा अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले. कल्याण डोंबिवलीमधील लसीकरण पुन्हा उद्यापासून ठप्प होणार आहे. लाखांची मागणी होऊनही केवळ काही हजार लसींचा पुरवठा झाला, त्यामुळे लसीकरण पुन्हा थांबावं लागणार आहे. 29 सेंटरमधून दिवसाला सुमारे 4,500 जणांचं लसीकरण करण्याची क्षमता आहे, मात्र आज अवघा 3,000 लसींचा साठा उपलब्ध होता. तो संपल्यानं आता उद्या काय असा प्रश्न उपस्थित झालाय. बातमी मागची बातमी म्हणजे